आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया. कवठे महांकाळमध्ये संजय काका पाटील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादात आता एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष अयाज मुल्ला यांनी एक प्रतिज्ञापत्र लिहत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधातली तक्रार मागे घेतलेली आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये मुल्ला यांनी गैरसमजुतीतून आणि गोंधळलेल्या परिस्थितीत आपण संजय काका पाटलांच्या विरोधात तक्रार दिल्याचं म्हटलंय. संजय काकांनी अयाज मुलांच्या विरोधात दिलेली तक्रारही मागे घेतलेली आहे. रोहित पाटलांचा सहानुभूती मिळवण्याचा डाव उघडा पडल्याचं संजय काका पाटील यांचं आता म्हणणं आहे. कालच्या कवठे महांकाळमधील झालेल्या घटनेचा तपशील स्वतः अयाज मुल्ला यांनी आज ती केस मागे घेतली आणि त्यामध्ये ॲफिडेविट घालून मध्ये म्हणलेलं आहे की संजय काकांचा कुठलाही संबंध नाही त्या मारहाणीची किंवा काय झालेल्या घटनेत गैरसमजुतीनं झाला होता. तेव्हा रोहित पाटील आणि त्यांचे काही सहकारी या केविलवाणा राजकारणातली नौटंकी करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न जो करत होते तो पुन्हा एकदा उघडा पडला, तोंडावर पडले. आज मोर्चासाठी एवढ्या सगळ्या गावागावातनं निरोप दिले होते, अतिशय थोडक्या माणसामध्ये त्यांना तो कार्यक्रम करावा लागला. ही सकाळी ॲफिडेविट घालून आल्यानंतर सुद्धा पुन्हा अयाज मुलांना बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी माझ्यावर टीकाटिपणी खोटे नाटे आरोप करण्याचा जो त्यांनी केलेला प्रयत्न आहे त्याला उत्तर दोन दिवसामध्ये मी देतो आहे. बाहेरगावी आलेलो आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा खरपूस समाचार घेऊन ज्यांनी माझ्यावर काही खोटे नाटे आरोप केले त्यांना त्याचं उत्तर देईन. या तासगाव कवठे महांकाळमधल्या विधानसभामधल्या लोकांनी ह्या सगळ्या बाजू नौटंकी करण्याची भूमिका यांची ओळखलेली आहे, भावनेवर राजकारण करण्याची भूमिका ओळखलेली आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे सगळे धंदे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही चालू देणार नाही हा या निमित्तानं मी इशारा देतोय. कालच्या तर संजय काका पाटलांची प्रतिक्रिया देखील आपण पाहिली. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. कुलदीप माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. कुलदीप, कवठे महांकाळमधल्या प्रकरणामध्ये आता एक खूप मोठा ट्विस्ट आल्याचं पाहतो आहोत आपण, काय नेमकी माहिती याबद्दलची? नक्कीच अजिंक्य, ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार कवठे महांकाळमध्ये घडला होता आणि त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती, त्यामध्ये खास करून आता राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला ज्यांनी जी तक्रार दिली होती आणि त्याचबरोबर संजय काका पाटील यांचे स्वीय सहाय्यक खंडू होवाळ यांनी दोघांनी देखील आपल्या तक्रारी मागे घेतलेल्या आहेत. याबाबतची प्रतिज्ञापत्र जे आहे ते दोघांनीही आज दुपारनंतर पोलीस स्टेशनला या ठिकाणी दिल्याचं समजते आणि यामध्ये दोघांनी आपण गैरसमजुतीतून आणि गोंधळलेल्या परिस्थितीतून आपण या सर्व तक्रारी दिल्याचं म्हटलेलं आहे. मात्र या सगळ्या प्रकारांमध्ये दोन दिवसांमध्ये प्रचंड वातावरण कवठे महांकाळ तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गडूळ झालं होतं. आज तर राष्ट्रवादीकडून निषेध मोर्चा सभेचं आयोजन केलं गेलं होतं. या सगळ्या प्रकारांमध्ये आरोप प्रत्यारोप हे या ठिकाणी सुरू होते दोन्ही गटामध्ये आणि यामध्ये आता जे मूळ दोन तक्रार आहेत दोन्ही बाजूचे या दोन्ही तक्रारदारांनीच आपलं प्रतिज्ञापत्र सादर करून दोन्ही तक्रारी ज्या आहेत त्या मागे घेतल्यामुळं जी मध्यंतरी या दोन दिवसामध्ये वरळ वातावरण झालं होतं ते काही सत्ता शांत झालेलं दिसून येते. मात्र यातून नवीन देखील आता आरोप प्रत्यारोप सुरू होतील हे देखील त्यामधून पाहायला मिळत आहे. अजिंक्य, कुलदीप धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.